नमस्कार, मी रश्मिता, ANN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचे स्वागत करते. आता सविस्तर बातम्या. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा येथील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामाच्या वेळी गुरुवारी मध्यरात्री JCP व पोकलँड गाळात पलटी झाल्या होत्या. त्यात दबलेल्या 18 वर्षीय मजुराचा मृतदेह 36 तासानंतर काढण्यात काटेपूर्णा येथील माचंडिका बचाव पथकाला यश आले असून आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा मृतदेह काढण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग 6 वर येत असलेल्या काटेपूर्णा येथील रस्त्याचे बांधकाम सुरू असून याच रस्त्यावरती निर्माणाधीन पुलाचे देखील बांधकाम सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने येथील काम करत असलेले JCB व पोकलँड अचानक येथील पाणी व नदीच्या गाळात पलटी झाली. या मशिनरीवर काम करणारे 4 मजूर याखाली दबले होते, पण यातील 3 मजूर सुखरूपरित्या बाहेर निघण्यात यशस्वी झाले. पण बिहार येथील 18 वर्षीय सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद हा त्या गाळामध्ये फसला असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पावसाचे पाणी व साचलेला गाळ यामध्ये फसलेल्या सचिनला काढण्यासाठी काटेपूर्णा येथील माचंडिका बचाव पथकाने अथक परिश्रम केले, पण पाणी आणि गाळ असल्यामुळे सदर मृतदेह शोधण्यामध्ये व्यत्यय निर्माण होत होता. अखेर येथे साचलेल्या पाण्याला मोटारीने बाहेर काढून परत माचंडिका बचाव पथकाने कार्य सुरू केले असता आज पहाटे 6 वाजताच्या दरम्यान सचिन याचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. बोरगाव मंजू पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला स्वरूपच्या रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून नेमकी ही घटना का घडली, काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेचे साधन का देण्यात आले नव्हते यासह इतर बाबीचा तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. अकोला शहरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान दुचाकी डिव्हायडरवर धडकल्याने या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. एक युवक गंभीर जखमी असून खासगी इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अकोला शहरातील रस्ते तयार झाल्यामुळे दुचाकीस्वारांचा वेग अत्यंत प्रमाणात वाढला आहे. त्यांना वारंवार सांगूनसुद्धा वेगावर नियंत्रण नसणे, दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट नसणे एक नित्याची बाब झाली आहे. याच नियमांचे पालन न केल्याने आपल्याला आपल्या जीवालासुद्धा मुकावे लागते. अशीच एक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अग्निशमन दलाच्या ऑफिससमोर घडली. मध्यरात्रीच्या दरम्यान पंचायत समितीसमोरून दुचाकी क्रमांक MH 30 BK 60 29 ही दुचाकी भरधाव वेगाने 2 युवक घेऊन जात होते. डबल सीट असलेल्या दुचाकीस्वाराचे अचानक नियंत्रण बिघडल्याने ही दुचाकी अग्निशमन दलाच्या ऑफिससमोरील डिव्हायडरला जाऊन धडकली. धडक एवढी जोरदार होती की या धडकेत मोठी उमरी परिसरात राहणारा मृणाल आडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कृषीनगर येथील रहिवासी युवराज चौहान यास तात्काळ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. जळगाव जामोद बरहाणपूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान जळगाव जामोद पोलिसांच्या पथकाने एका कारची झडती घेतली असता त्यात 2 देशी कट्टे आढळून आले. या वाहनात बसलेल्या 4 जणांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. 4ही आरोपी सातारा जिल्ह्यातील असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती जळगाव जामोदचे ठाणेदार अनिल अंबुलकर यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अचानकपणे नाकाबंदी करण्याचे आदेश असताना त्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव जामोद ते बहराणपूर रोडवर निमखेडी फाट्यावर एक लाल रंगाची तवेरा गाडी जात असताना त्याला थांबवून पोलिसांनी विचारपूस आणि वाहनाची तपासणी केली असता वाहनातून 2 देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय 23 वर्ष राहणार सोमवारपेठ कराड जिल्हा सातारा, अभिजीत दिलीप येडगे वय 19 वर्ष राहणार अहिल्यानगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा, दिनेश विजय बुरुंगले वय 22 वर्ष राहणार सातारा, कुणाल बाबूराव हिवरे वय 23 वर्ष राहणार रेहटे तालुका कराड जिल्हा सातारा हे हजर होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2 देशी बनावटीचे पिस्टल, मोबाईल, 1 तवेरा गाडी क्रमांक MH 11 AL 95 94 असा एकूण 6,01,500 रुपयांचा माल मिळून आला. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया सर यांनी वेळोवेळी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचानक नाकाबंदीचे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. तसंच कालसुद्धा संपूर्ण जिल्ह्यात अचानक नाकाबंदी करावी असा आदेश प्राप्त झाल्यानंतर बरहाणपूर रोडवर निमखेडी गावाजवळ आम्ही नाकाबंदी करत असताना
अंदाजे 4:30-5 वाजताच्या सुमारास एक लाल रंगाची टवेरा गाडीला थांबवलं असता ती गाडी थांबली आणि त्या गाडीची आम्ही आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने झडती घेतली असता त्यामध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र मिळून आले आणि 4 आरोपी मिळून आले। हे संपूर्ण 4ही आरोपी हे तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून त्यांनी या ठिकाणी त्यांना येण्याचं कारण विचारलं असता उडवाउडवीची उत्तर दिली। त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांचा PCR आज रोजी मान्य करून घेण्यासाठी मान्य न्यायालयात त्यांना हजर केलेला आहे। सदरची कारवाई मान्य ॲडिशनल पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने पार पाडलेली आहे। चाचणीमध्ये आम्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी ह्या पिस्टल वापरत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तरी आता PCR मध्ये त्याच्याबद्दल आपण सखोल तपास करीत आहोत। काही अधिकारी कर्मचारी त्यांच्या इंट्रॉगेशनसाठी आलेले आहे की हे साताऱ्याचे असल्यामुळं आणि यांच्याकडे दोन पिस्टल मिळाल्यामुळं थोडं गंभीर प्रकरण त्यांना वाटलं म्हणून त्यांची चौकशी करण्यासाठी नेमका यांचा पिस्टल घेण्याचा हेतू काय होता याचा तपास करण्यासाठी सातारा LCB आणि सातारा सिटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। हो, हे क्रिमिनल आहेत, त्यांच्यावर काही गुन्हे पण सिटी पोलीस स्टेशन कराडला दाखल आहेत। आज सकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पळसोबढे या गावातील टपरी व आणखी एका घरात अवैध घरगुती सिलेंडरची विक्री करणाऱ्यावर विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली। येथून 60,000 रुपये किमतीचे 16 सिलेंडर जप्त करण्यात आले। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसोबढे येथे पानटपरीवर व गावात आणखी एका ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची माहिती विशेष पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली। सदर ठिकाणी छापा टाकला असता गावातील अमोल लांडे यांच्या टपरीवरून 3 घरगुती सिलेंडर जप्त केले। ते दुसऱ्या कारवाईत याच गावातील भास्कर रामचंद्र फरकुंडे यांच्या घरातून 13 घरगुती गॅस सिलेंडर मिळून आले। सदर दोन्ही आरोपीकडून 60,000 रुपये किमतीचे 16 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपीस अटक करून बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षिका मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपरिषदेने मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे केली नसल्याने पहिल्याच पावसानंतर नगरपरिषदेची लखतरे वेशीवर टांगली। शहरातील अनेक दुकानात पाणी घुसल्याने साहित्य भिजले, त्यामुळे अनेक दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले। बुलढाणा जिल्ह्यासह चिखली तालुक्यात 16 जूनच्या रात्रीला मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे शहरातील नाल्यांमधून पाणी वाहायला लागले। मात्र विकास कामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली परिषदेने शहरातील नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई न केल्याने पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर आले, तर काही ठिकाणी नालीतील पाणी थेट अंडरग्राउंड असलेल्या दुकानात घुसले। यामुळे दुकान घाण पाण्याने भरले आणि दुकानातील साहित्य भिजले। नगरपरिषदच्या चुकीच्या कारभारामुळे याचा फटका दुकानदार लोकांना बसला आणि त्यांचे 1,00,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, तर नुकसान झालेल्या दुकानदार लोकांनी नगरपरिषदच्या आरोग्य विभागाला अनेक वेळा सांगितले असता नाल्याची स्वच्छता केली नाही, याचा परिणाम काल समोर आलाय। तर आता यामुळे रोगराईसुद्धा पसरण्याची शक्यता आहे। अकोला शहर कितीही स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपद्रवी अकोलेकर याला गालबूट लावणारच, मग ते आय लव्ह अकोलाचा सेल्फी पॉईंट असो की उडान पुलाची भिंत, असे हे उपद्रवी आपला उपद्रव थांबवायचे नाव घेत नाहीत। यांना वटणीवर आणण्यासाठी अकोल्यात देखील बुलडोझर बाबा हवा अशी चर्चा सध्या आपल्या शहरात रंगत आहे। अकोला शहरात उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर अकोला शहराचा विकास होईल असा अंदाज अकोलेकरांनी वर्तवला होता। झेंडू कंपनीला उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम दिले होते, पण या झेंडू कंपनीने अकोलेकरांना चांगले झेंडू बनवले असून पहिल्याच पावसात या भुयाराची पुरती वाट लागली असून मोठा गाजावाजा करत लोकार्पण पण केलेल्या या रस्त्याकडे आता कोणताच लोकप्रतिनिधी ढुंकून देखील पाहत नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येते। नुसते यांना म्हणूनच काही उपयोग नाही, अकोल्याच्या नावाला कलंक लावण्यात काही अकोलेकरांचा देखील सिंहाचा वाटा आहे। अकोला शहरात मोठ्या उत्साहाने आय लव्ह अकोला हा सेल्फी पॉईंट बनवला होता, पण काही दिवसातच त्याची तोडफोड करण्यात आली। उडाणपूल निर्माण झाला तर त्यावर यांचे प्रेम उफाळून आले आणि कोरीव काम करण्यास सुरुवात झाली। एवढ्यावरच न थांबणारे ह्या टुकार अकोलेकरांनी तयार करण्यात आलेल्या उडाणपुलाखाली लावण्यात आलेले LED देखील फोडण्यात आल्याने परत एकदा अकोला शहराला कलंक लागला आहे।
पोलिसांनी वेळोवेळी सांगून देखील याचा काहीच फायदा होत नसल्याने आता सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येऊन उपद्रवी नागरिकांवर यूपीमध्ये होत असलेल्या बुलडोजर बाबाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी चर्चा सुरू आहे. आम्ही कॉलेजसाठी जात होतो पण तिकडनं येताना माहिती नाही पडलं की इकडे एवढं पाणी आहे आणि इकडे पाण्याची लेवल खूप जास्त आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आहे त्याच्यामुळे गाडी पण बंद पडली आता गाडी पण बंद पडली आणि त्याच्यामुळे आता सगळे प्रॉब्लेम आहे. जास्त पाणी असतं तर कदाचित अजून दुर्घटना पण होऊ शकली असती शक्यता कारण तिकडनं गाड्या येतात तर त्यांना माहिती नसते की पाणी साचलेलं आहे म्हणून हे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता काय करावं याचं समजत नाही आहे आम्हाला. आता एवढा नवीन रस्ता बनवला आहे तर लोक कौतुकाने जातात पण एवढ्या नवीन रस्त्यामध्ये पण अशी पाण्याची सिस्टीम जर खराब असेल आणि एवढा पैसा जर अशा वेस्ट ठिकाणी जात असेल तर नागरिकांचं पण किती नुकसान होते. नागरिकांचे पण पैसे अशी चुकीच्या ठिकाणी जातात तर आम्हाला पण पाहून खूप दुःख होते. आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे 4,700 विशेष बस सोडण्यात येणार आहेत. अकोला आगारातून 5 जुलैपासून बस उपलब्ध होणार असून यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला एसटी महामंडळाकडून करण्यात आले. मागील 2 वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या. 2 वर्षानंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. यात्रेच्या काळात अकोला बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. 6 ते 14 जुलै 2022 या कालावधीत या विशेष बस धावणार आहे. माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलै रोजी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अकोला आगारातून 5 जुलैपासून बस उपलब्ध होणार आहे. याशिवाय परतीच्या प्रवासासाठीही बसची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये आगार क्रमांक 2 येथून बस उपलब्ध असतील असेही यावेळी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. दीपक गवई, ANN न्यूज अकोला. मान्सून आगमनाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील साखरखेरडा नदीजवळील भोगावती नदीवरील पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागून होती. काल रात्री ती प्रतीक्षा संपली असून रात्रीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक नदीनाल्यांना पूर आला होता. तर साखरखेडाजवळील भोगावती नदीवरील पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेला. यामुळे लव्हाळा साखरखेरडा या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शेती मशागतीच्या कामांना वेग आला. अशातच शाळा देखील सुरू झाल्या. त्या दुसऱ्यांदा हा पूल वाहून गेल्याने शेतकरी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. अद्याप मान्सून पूर्णपणे दाखल झाला नाही. येणाऱ्या काळात ही परिस्थिती बिकट होऊ शकते. याकरिता सध्या प्रशासनाने पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू केले असून पूर्ण झाल्यावर रहदारीला रस्ता मोकळा होईल. पण परत पावसाने जोर धरला तर हीच परिस्थिती निर्माण होणार असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहू थोड्या विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा ANN न्यूज अकोला. अकोल्यात 12 आणि 19 जून रोजी बन्सल क्लासेस इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील मोफत बूस्ट परीक्षा घेत आहे. 1.5 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवा आणि यशस्वी बना. संपर्क SDG गर्ल्स हॉस्टेल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ गोयंका नगर अकोला. शेतकऱ्यांचा मित्र खरा हा सर्वश्रेष्ठ हे द्वीप इंडिया. उत्पन्नही भरपूर मिळते. पंचवीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत ISI प्रमाणित ठिबक स्प्रिंकलर आणि PVC पाईपचे उत्कृष्ट निर्माते भंडारी ग्रुप यांचा आधुनिक आविष्कार ड्रीप इंडिया.
ब्रेकनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूया इतरत्र घडामोडी. सध्याच्या काळातील वातावरण विषारी झाले असून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. यावर कुठेतरी अंकुश हवा. याकरिता सर्वधर्मांच्या संदर्भात कठोर कायदे करण्याची JSS ने निवेदन देऊन मागणी केली. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल देशभरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जातोय. अकोला शहरात शेकडोच्या संख्येने जनसत्याग्रह संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुपूर शर्मा यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदवत आहेत. तसेच जनसत्याग्रह संघटनेचे आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करून सर्वधर्मांच्या संदर्भात कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. यापुढे निवेदनात म्हटले आहे की आज देशात एका विशिष्ट धर्माच्या बड़ा धर्मगुरूवर अशोभनीय वक्तव्य सर्रास सुरू आहेत, जे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही. अशा घटना पाहता विशेष कायदे करावेत. सर्वधर्मीयांसाठी ज्या दोषींना शिक्षा होईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे पोलीस छावणीत रूपांतर करण्यात आले होते. आज जनसत्याग्रह संघटन की जानिब से राष्ट्रपति जी को एक मेमोरेंडम दिया गया कलेक्टर साहब के माध्यम से. मेमोरेंडम में मांग की गई है कि आए दिन भारत के अंदर इस्लाम के बड़े धर्मगुरु हजरत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखियां हो रही है, चाहे वो सोशल नेटवर्किंग का माध्यम हो. हद तो जब बढ़ गई है कि जब नेशनलाइज चैनल पर आकर कुछ लोग अभद्र टिप्पणियां कर रहे हैं, क्योंकि इनकी साजिश ये है कि देश के अंदर का जो माहौल है उसको वो अच्छी तरह से गरमाना चाहते हैं. लेकिन मुस्लिम समाज उनके इस तरह के बहकावे में आने वाला नहीं है. वो कानूनी तौर से अपना सहारा लेगा. और हमने राष्ट्रपति जी से मांग की है कि इस तरह के जो अभद्र टिप्पणियां करने वाले जो लोग हैं, ये सिर्फ और सिर्फ इस्लाम विरोधी नहीं है बल्कि हिंदू समाज पर भी टिप्पणी करने वाले लोग हैं, हर धर्म पर टिप्पणी करने वाले लोग हैं. इसलिए ऐसा कानून बनना चाहिए कि जो इस प्रकार की हरकतें करते हैं उनके ऊपर नॉन बेलेबल ऑफेंस लागू किया जाए, ताकि वो 295A पर ना आए बल्कि एक कड़ी से कड़ी सजा वाला कानून उनके लिए जब बनाया जाएगा तो ये हरकतें जो है वो जब भी बंद हो सकती है, उसके अलावा ये हरकतें बंद नहीं हो सकती है. राष्ट्रपति जी से हमारी नम्र विनंती है कि इस मामले में वो कड़े से कड़े कानून को बनाए, अन्यथा आने वाले वक्त में देश की शांतता भंग होने में वक्त नहीं लगेगा. हम आपसे गुजारिश करते कि कड़े से कड़े कानून बनाए. कोरोनाच्या 2 वर्षाच्या भयावह काळानंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत. तर अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसराची आणि फळाफुलांची देखील ओळख व्हावी, त्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी यासाठी बुलढाण्यात अनोखी आनंद अंगणवाडी शेतात भरवण्यात आली. राज्यात अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यापासून बालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येतोय. मात्र त्यासोबतच लहान मुलांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसर अभ्यास आणि फळाफुलांची माहिती मिळावी यासाठी बुलढाणा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्राने शेतातच अंगणवाडी शाळा भरवली. बालकांना फळांची फुलांची नावे समजावीत, त्याचे उपयोग समजावेत या अनुषंगाने ही शाळा शेताच्या बांधावर भरवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकामार्फत हा आनंददायी शिक्षण देण्याचा उपक्रम अंगणवाडी केंद्रामध्ये राबवला जात आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही अंगणवाडी सेविकांना शुभेच्छा दिल्यात. 4 भिंतींच्या आत शिक्षण देण्यापेक्षा भिंतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण दिल्यास भविष्यात मुले आकाशात उंच भरारी घेऊ शकतील. केवळ पाठांतरापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात बालकांना प्रत्यक्ष शिक्षण दिल्यास बालकांचा आत्मविश्वास तर वाढेलच, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना रुजवण्यास देखील मदत होणार आहे. या उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविका भेटी देत आहेत. तसेच या उपक्रमासाठी आणि बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शनही करत आहेत. मी ICDS पर्यवेक्षिका नंदा भास्कर शेळके, प्रकल्प बुलढाणा,
ग्रामीण आणि विभाग पांघरी यामध्ये साकळी गाव आहे। त्या गावामध्ये अंगणवाडीमध्ये मुलांना अनौपचारिक शिक्षण तर हे दिले जाते, पण मुलांना आनंददायी शिक्षण म्हणून शेतामध्ये जी शाळा भरवली जाते, अंगणवाडी भरवली जाते, त्यामध्ये मुलांना विविध प्रकारचे झाडे या शेतामध्ये आहे, जसे की आंबा, फणस, नारळाचं झाड आहे, जांभूळ आहे, सीताफळ आहे, ते या विविध झाडांची त्यांना आंब्याचं पण सुद्धा त्यामध्ये आंब्यांच्या याची सगळ्यांची ओळख त्या सेविका त्यामध्ये करून देतात आणि मुलं त्याप्रकारे त्यांना प्रतिसाद देतात। आणि सगळं म्हणजे मी स्वतः पाहते की त्या सेविका शिकवतानी सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये घेतात का, तर त्या खरोखर घेतात आणि त्यामध्ये मुलांची पण उपस्थिती वाढते आणि आनंददायी शिक्षण हे मुलांना मिळते। भेंडी महाल येथे तुटलेल्या नाल्या आहेत, त्या नाल्यांची साफसफाई केली जात नसल्याने भेंडी महाल गावात जागोजागी नालीचे पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे। सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे गावात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन व वेळकाढू कारभारामुळे या गावात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे। येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। गावात जागोजागी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे। गटारे तुंबली असून ओसंडून वाहत असल्याने हे अस्वच्छ पाणी रस्त्यावर वाहत आहे। हे पाणी या खड्ड्यात जमा होत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले असून कोरोना संक्रमण तसेच पावसाळ्यात साथ रोग पसरण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देत उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। दिलीप जाधव, ANN न्यूज, बार्शी टाकळी। हे स्पर्धेचं युग आहे। इथे प्रत्येक क्षेत्रात पदोपदी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकजण नवनवीन फंडे वापरत असतात। असाच एक नवीन प्रयोग बुलढाण्यात एका चष्मा व्यावसायिकाने केला आहे। त्याने आपली विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे बनवायला सुरुवात केली आणि आता तो ट्रेंड बनला आहे। सज्जू अन्सारी यांनी 2000 साली आपल्या चष्म्याच्या व्यवसायाला सुरुवात केली। त्यावेळी फक्त शहरात 4 दुकाने होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता। मात्र कालांतराने दुकाने वाढत गेली आणि आज रोजी बुलढाणा शहरात चष्मे बनवण्याची जवळपास 17 ते 18 दुकाने झालीत। त्या तुलनेत स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सज्जू अन्सारी यांनी एक नवीन शक्कल लढवली। त्यांनी काही वर्षांपूर्वी चष्म्याच्या काचाला सुबक आणि वेगवेगळे आकार द्यायला सुरुवात केली। त्याचबरोबर चष्म्याच्या फ्रेमवर डायमंड किंवा इतर प्रकारचे डिझाईन देखील ते करत आहेत। त्यांनी आपली विक्री वाढवण्यासाठी हा फंडा वापरला, मात्र आता हा ट्रेंड बनला। माझं नाव सज्जू अन्सारी आहे। बुलढाणा येथील स्थानिक बोंडे सरकार चौकात आपलं दुकान आहे। मागच्या 20 ते 22 वर्षापासून आपण इथं दुकान चालवतो आहे आणि या स्पर्धेच्या युगात आम्ही जेव्हा दुकान सुरू केलं त्यावेळेला साधारण 3 ते 4 दुकानंच होती। आज गेल्या 20-22 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण 17-18 दुकानं झालेली आहेत आणि त्याशिवाय ऑनलाईन पण लोक चष्मे वगैरे ऑर्डर करतात। त्या हिशोबानं ऑप्टिकल लाईन या क्षेत्राला थोडा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं हे एक उद्देश घेऊन चष्म्याला कसं आपण दागिन्याचं स्वरूप देऊ शकतो त्या हिशोबानं आपण त्याच्यात काहीतरी डायमंड प्लांटिंग वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शेप तयार करणे असे प्रयोग करून पाहिले आणि ते यशस्वी झालेले आहेत। महाराष्ट्रात आणि सोशल मीडियामुळे आमच्या कामाला दुसऱ्या राज्यातूनही वाहवाही मिळालेली आहे आणि बुलढाण्याचं नाव लौकिक इतर राज्यात पण प्रसिद्ध झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात बाकीच्या जिल्ह्यातून पण लोक कामं घेऊन येऊ राहिले की आम्हाला पण असे डिझाईनचे चष्मे वगैरे बनवायचे आहेत। त्यामुळे आम्ही आपल्या कामाबद्दल आमच्या कामाबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत की आम्ही गिरायकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न इथं बुलढाण्यात केलेला आहे। ज्या नागरिकांना मोठ्या नंबरचे चष्मे आहेत आणि ते चेहऱ्यावर बेढब दिसतात अशा काचाला देखील सुबक डिझाईन देऊन त्याला एक प्रकारचे दागिन्याचे स्वरूप दिले आहे। त्यामुळे चष्मा न लागलेले तरुण देखील या वेगवेगळ्या डिझाईनमुळे शोकाखातीर चष्मे वापरायला लागले आहेत आणि एक प्रकारे चष्मा हा गरज नसून ती फॅशन बनली आहे। त्यांचे चष्मे ऑर्डरनुसार संपूर्ण राज्यभर दिले जातात। यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी असल्याचे सांगण्यात येते। स्पर्धेच्या या युगात
निराश होऊन माघार न घेता जनतेला वेगळेपण दिल्यास नक्कीच त्यामधून यश मिळतं आणि जनता त्याला स्वीकारते, हेच यावरून दिसून येते. तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तुम्ही बघत रहा ANN News अकोला.